तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती व इतर सर्वच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जी की क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास तो सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे एक्स वाय गुणसूत्र मिळाल्याने खालीलपैकी कोणाचा जन्म होतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मुलाचा जो जन्म आहे एक्स वाय गुणसूत्र मिळाल्यानं होत असतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणकोणते रोग हे असंसर्गजन्य रोग आहेत खालीलपैकी कोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कर्करोग मधुमेह हे दोन्ही जे रोग आहेत ते असंसर्गजन्य आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये कुंभमेळा दर किती वर्षांनी भरवला जात असतो भारतामध्ये कुंभमेळा एकूण किती वर्षांनी भरतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील दर बारा वर्षांनी भारतामध्ये कुंभमेळा भरवला जात असतो पुढच्यापासून पाहूया भारतामध्ये दर बारा वर्षांनी एकूण भारताच्या किती शहरामध्ये कुंभमेळा भरत असतो भारतामध्ये दर बारा वर्षांनी एकूण किती शहरात कुंभमेळा भरतो ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकूण चार शहरामध्ये भारताच्या दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरवला जात असतो पुढच्यापासून पाहूया जालीनवाला बागेमध्ये जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिलेले होते जालियनवाला बागेमध्ये मागे बागेतील जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश खालीलपैकी कोणी दिलेले होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य जनरल डायर यांनी जे जा आहे जालियनवाला बागेतील जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते पुढचा प्रश्न पाहूया स्वतंत्र समता बंधुता यावर खालीलपैकी कोणाचा ठाम विश्वास होता स्वातंत्र्य समता बंधुता यावर खालीलपैकी कोणाचा ठाम विश्वास होता ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वास स्वातंत्र्य समता बंधुता यावर होता पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये अनुशक्ती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये अणुशक्ती संशोधन केंद्र खालील पैकी कोणत्या ठिकाणी येते ऑप्शन क्रमांक कर चार राहील मुंबई या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये अणुशक्ती संशोधन केंद्र स्थित आहे पुढच्या इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक कोणास म्हटले जाते इन्कलाब जिंदाबाद या घोषणेचे जनक खालील पैकी कोणाला म्हणतात ऑप्शन क्रमांक कर एक राहील मोहम्मद इकबाल यांना इन्कलाब जिंदाबाद घोषणेचे जनक म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करणारा गव्हर्नर जनरल कोण होता ते सांगायचं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करणारा गव्हर्नर खालीलपैकी कोण होता तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील डल हाऊसी हा गव्हर्नर जनरल सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना करणारा ठरलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न उस्मानाबाद जिल्ह्याचे जुने नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे जुने नाव खालीलपैकी कोणते होते ऑप्शन क्रमांक तीन एक राहील धाराशिव असे उस्मानाबाद जिल्ह्याचे जुने नाव तसेच नवीन नाव देखील झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतात कोणता उद्योग जास्त रोजगार पुरवणारा आहे ते सांगायचं आहे भारतामध्ये सर्वात जास्त उद्योग खालीलपैकी कोणता रोजगार पुरवतो ऑप्शन क्रमांक दोन इकडे वस्त्र उद्योग जो आहे भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार पुरवणारा आहे पाहूया पुढचा प्रश्न भारतामध्ये टपाल तिकिटे कोठे तयार केली जात असतात भारतामध्ये टपाल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात ऑप्शन क्रमांक एक एक राहील नाशिकमध्ये जे आहे भारतामध्ये टपाल तिकिटे तयार केले जात असतात पुढचा प्रश्न पाहूया एखाद्या व्यक्तीची शिक्षा रद्द करणे हा राष्ट्रपतीचा अधिकार कोणता अधिकार आहे ते सांगायचं आहे एखाद्या व्यक्तीची शिक्षा रद्द करणे हा राष्ट्रपतीचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे ऑप्शन क्रमांक एक युक्त राहील कायदेविषयक जो आहे एखाद्या व्यक्तीची शिक्षा रद्द करणे हा राष्ट्रपतींचा आहे पुढचा प्रश्न पाहूया राष्ट भारताचे राष्ट्रपती यांचे निवासस्थान खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते भारताच्या राष्ट्रपतीचे निवासस्थान खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात तर ऑप्शन क्रमांक दोन की राहील राष्ट्रपती भवन या नावाने भारताच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान ओळखले जाते पाहूया पुढचा प्रश्न राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख खालीलपैकी कोणत्या बाबीचा आहे राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख खालीलपैकी कोणत्या बाबीचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील राज्यघटनेतील सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख जो आहे न्यायाचा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी बावडा घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान येत असतो बावडा घाट खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणादरम्यान येणार आहे ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर खारेपाटण या दोन ठिकाणादरम्यान बावडा घाट स्थित येतो पुढचा प्रश्न पाहूया टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये कोणते हरित द्रव्य समाविष्ट असते टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये खालीलपैकी कोणते हरित द्रव्य असते ऑप्शन क्रमांक दोन राहील क्रो क्लोरोफिल हे जे हरित द्रव्य आहे टोमॅटो हिरवे असताना त्यामध्ये असते पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या प्राण्याला चालत्या वेळेस श्वास घेता येत नसतो खालीलपैकी कोणत्या प्राण्याला किंवा जीवाला चालते वेळेस श्वास घेता येत नाही ऑप्शन क्रमांक चार राहील पार हा एक असा जीव किंवा प्राणी आहे त्याला चालते वेळेस श्वास घेता येत नसतो पुढचा प्रश्न पाहूया मराठीतील पहिले पत्रकार या नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते मराठीतील पहिले पत्रकार या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील विनोबा भावे यांना मराठीतील पहिले पत्रकार म्हटले जाते पुढचापासून पाहूया या ठिकाणी काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गटाचा समावेश होता काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गटाचा समावेश होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मवाळ तसेच जहाल या दोन गटांचा समावेश राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालेला होता पुढचापासून पाहूया राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचण्यात आलेला होता ते सांगायचं आहे राणीचा जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वाचण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी चार ग्राहल अलाहाबाद या ठिकाणीचे आहे राणीचा जाहीरनामा वाचण्यात आलेला होता पुढचा प्रश्न पाहूया सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन परिशिष्टाचा आहे एकूण बारा परिशिष्टांचा समावेश सध्या भारतीय संविधानामध्ये आहे पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेले होते भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेले होते पुढचा प्रश्न पाहूया भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून अंमलात आणले गेलेले आहे भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवसापासून अंमलात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया साऊथ आफ्रिकेमध्ये खालीलपैकी कोणते समाजसुधारक बावीस वर्ष राहिलेले होते साऊथ आफ्रिकेमध्ये खालीलपैकी कोणते व्यक्ती किंवा समाजसुधारक बावीस वर्ष राहिले आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहील महात्मा गांधी यांनी जे आहे साऊथ आफ्रिकेमध्ये एकूण बावीस वर्षे राहिलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया महात्मा गांधी एकूण किती प्रकारच्या हरिजन वृत्तपत्राचे प्रकाशन करीत होते ते सांगायचं आहे महात्मा गांधी एकूण किती प्रकारच्या हरिजन वृत्तपत्राचे प्रकाशन करीत होते तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकूण तीन प्रकारच्या हरिजन वृत्तपत्राचे प्रकाशन महात्मा गांधी यांच्या मार्फत होत होते पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे भारताच्या राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भारतीय संसद यांच्याकडे राष्ट्रपतींना बडतर्फ करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या राष्ट्रपतींना कोणत्या कारणास्तव बडतर्फ करता येत असते भारतीय राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या कारणास्तव बडतर्फ करता येते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विद्यार्थ्यांना घटना भंग केल्यास किंवा घटनेविरुद्ध कोणतेही कृत्य केल्यास राष्ट्रपतींना बडतर्फ करण्याचा सा अधिकार संसदेकडे असतो पुढचा प्रश्न पा पाहूया दारणा हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते दारणा हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक दोन राहील नाशिक जिल्ह्यामध्ये दारणा हे प्रसिद्ध धरण स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूया विज्ञान भवन खालीलपैकी कोणत्या शहरात येते विज्ञान भवन खालीलपैकी भारतातील कोणत्या शहरात येते ऑप्शन क्रमांक दोन राहील दिल्ली या शहरामध्ये विज्ञान भवन स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांना दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित दर्पण वृत्तपत्र खालील पैकी कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात होते ऑप्शन क्रमांक चार योग्य शुक्रवार या दिवशी दर्पण वृत्तपत्र प्रकाशित केले जात होते या ठिकाणी भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार होते भगवान महावीर हे जैन धर्माचे एकूण कितवे तीर्थकार होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर जैन धर्मांचे होते पुढच्यापासून पाहूया धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहिताची गरज नाही असे कोणी म्हटलेले होते धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहितांची गरज नाही असे खालीलपैकी कोणी म्हटले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील महात्मा फुले यांनी धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहिताची गरज नाही असे म्हटले होते पुढच्या पासून पाहूया भारतरत्न पुरस्कार मिळवणारा सर्वात पहिला खेळाडू खालीलपैकी कोणता आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू खालीलपैकी कोण आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सचिन तेंडुलकर भारतरत्न प्राप्त करणारे पहिले खेळाडू व्यक्ती बनलेले आहेत पुढच्या पासून पाहूया एंडेनल ही ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करत असते एंडेनल ग्रंथी मानवी शरीरातील खालील कशाचे नियंत्रण करते ऑप्शन क्रमांक दोन ग्रह शारचे नियंत्रण एंड्रेनल ग्रंथी करत असते पुढच्यापासून पाहूया एंड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतात एंड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतात ऑप्शन क्रमांक एक युग्रह मूत्रपिंड या अवयवाशी एंड्रेनल ग्रंथी संबंधित असतात पुढच्यापासून पाहूया या ठिकाणी मानवत सेलू पूर्णा सर्व तालुके महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात मानवत सेलू पूर्णा हे सर्व तालुक्या पैकी कोणत्या जिल्ह्यात येतात ऑप्शन क्रमांक एक इकडे राहील परभणी जिल्ह्यामध्ये मानवत सेलू पूर्णा हे तिन्ही तालुके स्थित आहेत पुढच्या प्रश्न पाहूया या ठिकाणी हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे हत्ती प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी येतो ऑप्शन क्रमांक चार इकडे राहील कर्नाटक केरळ व झारखंड या तिन्ही राज्याचा हत्ती हा राज्य प्राणी आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना कोणाच्या आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना खालीलपैकी पैकी कोणामुळे प्राप्त झाला आहे ऑप्शन क्रमांक एक एक राहील अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मिळालेला आहे पुढच्यापासून पाहूया रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने ते असं काय म्हटले जाते रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्यास त्यास खालीलपैकी काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक जो किरा युरिमिया असे रक्तातील युरियाचे प्रमाण वाढले असं ते असं म्हटले जाते नकाशामध्ये हिरवा रंग कशासाठी वापरला जात असतो नकाशामध्ये हिरवा रंग खालीलपैकी कशासाठी वापरतात ऑप्शन क्रमांक दोन किर आहे वने दर्शवण्यासाठी नकाशामध्ये हिरव्या रंगाचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न पाहूया कावेरी या नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले असते कावेरी नदीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पोनिया दुसऱ्या नावाने कावेरी नदीस ओळखले जाते पुढच्यापासून पाहूया प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील किती वर्ष झोपेमध्ये घालवत असतो प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील एकूण किती वर्ष झोपेमध्ये घालवतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनातील पंचवीस वर्ष झोपेमध्ये घालवत असतो पुढच्यापासून पाहूया या ठिकाणी भारतास भारताच्या मूळ राष्ट्रगीताला एकूण किती कडव्यांचा समावेश आहे भारताच्या मूळ राष्ट्रगीताला एकूण कितवे कड कितवे किती कडव्यांचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील पाच कडव्यांचा समावेश भारताच्या मूळ राष्ट्रगीताला झालेला आहे पाहूया पुढचा प्रश्न भारताची भूसीमा एकूण किती देशांना भेटलेली आहे भारत या देशाची भूसीमा एकूण किती देशास भेटलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील एकूण सात देशाला भारत देशाची भूसीमा मिळालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे संविधानामध्ये पंचवार्षिक योजना पद्धत खालील पैकी कोणत्या देशाकडून घेतली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील रुस देशाकडून संविधानामध्ये पंचवार्षिक योजना ही पद्धत घेण्यात आलेली आहे राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे म्हणजेच अठ्ठावीसवे अधिवेशन कोठे भरवण्यात आलेले होते राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे म्हणजेच अठ्ठावीसवे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे म्हणजे अठ्ठावीसवे अधिवेशन भरवलेले होते पुढच्या प्रश्न पाहूया सार्वजनिक काका या नावाने कोणाला ओळखले जात असते सार्वजनिक काका या नावाने खालील पैकी कोणास ओळखतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यानो चार योग्य राहील वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे संबोधले जाते पुढच्या जा प्रश्न पाहूया हॉलीबॉल या खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या किती असते ते सांगायचं आहे हॉलीबॉल खेळामध्ये एकूण खेळाडूंची संख्या किती असते ऑप्शन क्रमांक तीन राहील सात एवढी हॉलीबॉल या खेळामध्ये खेळाडूंची संख्या असते पुढचा प्रश्न पाहूया मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो मराठवाडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात ऑप्शन क्रमांक एक सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा दिन साजरा केला जातो पाहूया पारपटल हा भाग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतो पारपटल भाग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतो ऑप्शन क्रमांक दोन एक राहील डोळा अवयवाशी पार हा भाग संबंधित आहे पाहूया लावारसापासून जे खडक बनतात त्यांना काय म्हटले जात असते लावारसापासून जे जे खडक बनतात त्यांना खालील पैकी काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन ग्रहील अग्निजन्य असे लावारसापासून जे जे खडक बनतात त्यास संबोधले जाते तर विद्यार्थ्यांनो सुपर क्लास मला तर की आपल्या सर्वांनाच नक्कीच आवडलेलीच आहे आणि काढण्यास या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे तर मृत्यू करणार स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये